करूयात मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मरीन ड्राइव्ह इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार असा मेसेज सर्वत्र फिरतोय आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झालेत. गिरगाव चौपाटी शहीद तुकाराम उंबळे स्मारकापासून ते वर्षा बंगला असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर. विशाल, व्हायरल होणारा मेसेज त्या अनुषंगाने खरंच मोर्चा काढण्यात येणार आहे का? म्हणजे तशा काही हालचाली होताना दिसत आहेत का? आणि तसं असेल तर काय काळजी घेतली जाते? विशाल, आत्ता आपण गिरगाव चौपाटीवरती आहोत आणि या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत हे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण जे आहे हे कायद्यात टिकणारं द्यावं आणि त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी मराठा क्रांतीचे मोर्चे जे आहेत, मोर्चा जो आहे हा आता सुरू झालेला आहे. थेट वर्षा बंगल्यावरती हा मोर्चा काढला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत जे आहे तो घालण्याचा प्रयत्न कुठेतरी होताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. शहीद तुकाराम उंबळे यांच्या स्मारकापासून हा मोर्चा थेट वर्षावरती काढला जाईल अशा पद्धतीचा मेसेज जो आहे हा कालपासून समाज माध्यमांवरती फिरत होता आणि आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून केली जाते. का नेमका तुम्ही आज हा मोर्चा काढताय? थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावरती हा मोर्चा काढताय. आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे. 50% आतमध्येच ओबीसी मधून मराठा म्हणून आरक्षण मिळायला पाहिजे आमची मागणी आहे आणि ती पूर्ण करावी सरकारने. आज तुम्ही काही झालं तरी वर्षा बंगल्यावरती हा मोर्चा घेऊन जाणार? हो, जाणार आहे. हो, जाणार आहे. आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे. 50% ओबीसी मधून आरक्षण मिळायला पाहिजे. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस तुम्हाला जाऊ देतील असं वाटतंय का? आता आंदोलनाला जातात ना. मराठा खडा तू सरकारचे बडा, आम्हाला कोणी अडवत शकत नाही. कारण मराठा म्हणलं की सगळे थांबलं पाहिजे जाग्यामध्ये. आक्रमक पवित्र असणार आता इथून पुढे? आक्रमक पवित्र नाही, पण आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेणारच, त्यात काही विषय नाही. काय मागणी असणार आहे प्रमुख? कारण का कायद्यात टिकणारं आरक्षण द्यावं असं तुमची मागणी आहे? हो, टिकणारं आरक्षण आम्हाला पाहिजे. 50% ओबीसी मधूनच मराठाला आरक्षण पाहिजे, मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. नक्कीच. आपण या ठिकाणी विशाल पाहायला गेलं तर ज्या मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करतायत ते आता माध्यमांशी बोलताय. पण काय मागणी असणार आहे तुमची प्रमुख? आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला या ठिकाणी आमचं काम करत आहोत. मराठा समाजाला 75 वंचित ठेवलंय, आम्हाला कुणी अडवू शकत नाही. 5 ते 10 मिनिट थांबा. मराठा मावळे महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेत. 5-10 मिनिटांनंतर आम्ही वर्षावर जाणार असून स्वरूप आक्रमक असणार आहे. आम्ही वर्षावर जाणार. आम्ही न्याय मागासाठी या ठिकाणी आलो. त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या गुन्ह्याचं काम आहोत. त्यांनी त्यांची काम करतात, आम्ही आमचं काम करतो. प्लीज 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 एकदा साधारण किती कार्यकर्ते मराठा बांधव येतील? मराठा समाजाला अंदाज कुणी बांधू शकत नाही. एक मराठा पाहायला गेलं तर या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी असं सांगितलं की आम्ही गनिमी काव्यानं मुंबईत आता पोहोचलेलो आहोत आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात असेल अशा पद्धतीचं जे या मोर्चाचं नेतृत्व करतायत त्यांनी सांगितलं. आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येकांच्या हातात फलक आहे की आम्हाला काहीही करून 50% आतमध्ये ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशीही मागणी केली जाते. आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे पोलिसांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतोय. कुठच्याही परिस्थितीत आज आम्ही हा मोर्चा वर्षा बंगल्यावरती काढणारच अशी भूमिका जी आहे ती या आंदोलकांनी घेतलेली आहे. त्यामुळे या आता मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. कारण का ज्या संख्येनं आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 100 ते 100 आसपास हे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत हे पोहोचलेले आहेत. आणि जे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत त्यांनी असं सांगितलं की हा आकडा वाढू शकतो. 5-10 मिनिटं द्या, तुम्हाला या ठिकाणी किती लोक जमतील त्याचा अंदाज येईल. त्यामुळे आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस बंदोबस्त हा मोठा तैनात करण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीची उपाययोजना सुद्धा जी आहे ही पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मोर्चाचं आता स्वरूप कसं असणार आहे हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. वर्षा बंगल्यावरती मोर्चा आम्ही काढणार हा निर्धार जो आहे हा मराठा क्रांती मोर्चाने केलेला आहे. विशाल विशाल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर व्हायरल होणारा मेसेज जो आहे त्या अनुषंगाने कार्यकर्ते तिथे पोहोचत आहेत. काय वाटतं साधारण येणाऱ्या
तासा दीड तासामध्ये ही संख्या अधिक असेल। नक्कीच विशाल, खरं तर ही संख्या वाढू शकते, कारण का ज्या पद्धतीनं या मोर्चाचा जो कालपासून मेसेज व्हायरल होत होता आणि सकाळी आम्ही ज्या आंदोलकांशी किंवा जे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत अशा कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात होतो, कोणी स्पष्टपणे सांगत नव्हतं की आम्ही या आंदोलनात सहभागी होणार। मात्र आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेली तर संख्या जी आहे ही वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आता बोलताना सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की थोडा वेळ थांबा, तुम्हाला या गर्दीचा अंदाज येईल। अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला, कुठून आलेला आहात तुम्ही, कोणत्या शहरातून आलेला आहात आंदोलनाला, आता कोणत्या शहरातून तुम्ही आलेला आहात सगळे? आणि बरेचसे कार्यकर्ते तुम्ही घेऊन आलाय, त्यांना काही माहित नाही, काही प्रतिक्रिया देत नाहीत, काय समजायचं याच्यातनं? आमची मागणी एकच आहे, मराठाना मराठा म्हणून 50% ज्यातून ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही सोलापूर उस्मानाबाद नगर इथून आलेले आहेत। किती कार्यकर्ते साधारणतः असतील, काय अंदाज आहे? 150 आसपास कार्यकर्ते आमचे आलेले आहेत। सगळ्याची एकच मागणी आहे, मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे, ते पण 50% ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, हीच आमची कायमची मागणी असणार आहे। वर्षावरती तुम्ही जाणारच, निर्धार आहे? हो, जाणारच आहे। आता आम्ही धाराशिववरून आलेलो आहे, वर्षावरती जाणारच आहे। निर्धार किती जण आलाय धाराशिव मधून? धाराशिव मधून तरी 250 तर धाराशिव मधून आहेत। म्हणजे साधारणतः हा आकडा कितीपर्यंत जाऊ शकतो? आता जर आपण पाहायला गेलं तर 100-150 लोक दिसत आहेत। अजून आमच्या गाड्या अडवलेत, काही ट्राफिक मध्ये अडकले आहेत, तरी आमच्या गाड्या अजून वाढणार आहेत। एक माझ्या मते 500-600 लोक जवळपास तिथे येण्याचा अंदाज आहे सध्या, त्यातल्या आता अर्धे निम्मे पोहोचलेत, अजून वाटेत आपल्या येण्याच्या मार्गात आहेत। लांब तर प्रवास आहे, 500-550 रनिंग आहे, त्यामध्ये प्रवासामध्ये मागे पुढे झालेल्या गाड्या, अजून आपल्या गाड्या येण्याचं प्रमाण वाढणार आहे। कुठच्याही परिस्थितीत हा मोर्चा काढणार वर्षा बंगल्यावरती? कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच, कारण मराठ्यांनी आजपर्यंत कायम संघर्षच करत आलेला आहे। देशाच्या 16व्या शतकापासून पहिलं स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे, तेव्हापासून हा संघर्ष चालतच आलेला आहे। आज हे आम्ही आमच्या हक्कासाठी, कुणाचंही कुणालाही हे न करण्यासाठी, आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन हे करतोय। कुणालाही न त्रास देता शांततेने हे आंदोलन होणार आहे, त्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनाकडून सरकारकडून सहकार्याची ही अपेक्षा आहे। तुम्हाला पोलीस वर्षावरती जाऊ देतील? कसा आहे तो आता प्रशासनाचा भाग असणार आहे, कारण आम्ही एक मराठा बांधव म्हणून 2016 आपण पाहिलं की 2016 भव्य दिव्य असे महाराष्ट्रामधून शांततेमध्ये मुकमोर्चे निघाले, कारण ही मराठा बांधवांची एक अशी भावना आहे की बाबा आम्ही सर्व जाती धर्मांना घेऊन चालतो, मग आमच्यासाठी पण आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही बांधलं पाहिजे, हे तर आमचं कर्तव्यच आहे। कारण कसं आहे, आमचे मुलं बाळ उद्या उच्च शिक्षित झाले पाहिजेत आणि त्यांना शिक्षणामध्ये सर्व गोष्टींमध्ये। मागणी जर पाहायला गेली तर ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे असं म्हणताय, ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ह्या भूमिकेच्या विरोधात आहेत, ते कुठेतरी आक्रमक आहेत, त्यांनी काय करतात याची आम्ही काय, आमचा काय संबंध आम्ही ठेवणार नाही। आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण 50% ओबीसी मधूनच मराठा म्हणूनच मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे आणि हे रीतशीर आहे आणि हे कायदेशीर आहे आणि हे कायदेशीर आम्ही करून घेणार आहे। आज वाटतंय तुम्हाला वर्षावरती जाऊ देतील, कारण का ज्या पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे तो अडवलं जाऊ शकतं? नाही, त्यांनी त्यांचं त्यांनी काम करतील, आम्ही आमचं काम करायसाठी आलोय, आम्ही वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला भेटणार आहे। विशाल, हे सगळे मराठा कार्यकर्त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत, ते त्यांचं असं स्पष्ट मत आहे की काहीही करा, मात्र आम्हाला आरक्षण जे पाहिजेत हे ओबीसी समाजामधनंच पाहिजे, ते कायद्यात टिकणार आरक्षण आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया। आणि दुसरं त्यांनी असं सांगितलंय की आम्ही कुठच्याही परिस्थितीत आज वर्षा बंगल्यावरती मोर्चा काढणार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचा आक्रमक पावलं जी आहे ही उचलताना पाहायला मिळतोय। मराठा समाजाची जी आंदोलन आहेत ही जिल्हा निहाय झाली होती, मात्र आता मराठा समाजाच्या लोकांनी जे थेट मुंबई गाठले आणि मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी हा मोर्चा जो आहे हा काढला जातोय, त्यामुळे आता या मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चामध्ये मराठा समाजाच्या लोकांची संख्या वाढू शकते अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आहे। आणि दुसरं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रत्येक जिल्ह्यातनं लोक आलेलो आहोत, अनेक ठिकाणी आम्हाला पोलिसांकडनं अडवलं गेलेलं आहे। आपल्याला माहिती आहे मुंबईत वाहतूक कोंडी असते, काही जे मराठा आंदोलनात सहभागी होणार आहेत ते कार्यकर्ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे या सगळ्यामध्ये पोलिसांची आता भूमिका महत्वाची आहे। या कार्यकर्त्यांना इथेच अडवलं जातं, त्यांना ताब्यात घेतलं जातं की या मोर्चाला परवानगी दिली जाते हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये मात्र संघर्ष होण्याची चिन्ह या वस्तुस्थितीवरनं पाहायला मिळत आहेत। विशाल, वर्षा बंगल्यापर्यंत जाणार असा निर्धार विशाल हे सगळे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत, त्या अनुषंगाने आपण बघितलं की पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय अधिक माहिती देता येईल?
नक्कीच विशाल, आता जर आपण दृश्य जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे. सकाळपासूनच या गिरगाव चौपाटीला जे हे पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 10 ते 12 गाड्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतोय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यामुळे पोलिसांनी जी आहे ही अधिकची खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. जर हा रस्ता जर आपण पाहायला गेलं तर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरती या मोर्चाचा परिणाम होऊ नये किंवा वाहतूक कोंडीला याचा फटका बसू नये म्हणून या ठिकाणी बॅरिकेड सुद्धा जे आहेत हे लावलेले आहेत. मी पोलिसांकडनं जे आहेत ह्या सगळ्या उपाययोजना केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या झोनचे जे DCP आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे. विशाल, मराठा विशाल, याविषयी तुझ्याकडे